सूर्य दररोज माध्यानी डोक्यावर येतो असं खरंच होतं का आपण स्वतःच पाहूया आपल्याला फक्त आपल्या व आपल्या आजूबाजूच्या वस्तूंच्या सावल्यांचं निरीक्षण आहे सर्वसाधारणपणे आपली व्यवस्थित चालू घडाळं जेव्हा भर दिवसा सूर्य आकाशात असताना बाराची वेळ दाखवतात त्याला आपण माध्यान म्हणतो माध्यान म्हणजे दिवसा पृथ्वीभोवतीच्या आपल्या वर, वर् अर्धवर्तुळाकार भासमान भ्रमण मार्गावर सूर्य मधोमध किंवा सर्वोच्च बिंदूवर येतो ती वेळ आपले सामान्य ज्ञान आपल्याला सांगते माध्यन म्हणजेच सूर्य बरोबर डोक्यावर येण्याची वेळ आपण सर्वांनी कधी नीट पाहिलं असेल तर जेव्हा प्रकाश अचूक डोक्यावरील दिशेने येत येतो तेव्हा मध्ये असणाऱ्या वस्तूची सावली ही बरोबर तिच्या खाली पडते किंवा अदृश्य होते आपल्या बाबतीत आपली सावली कमीत कमी लांबीची व बरोबर पायांखाली पडलेली दिसते या लहानशा व्हिडिओ क्लिपमध्ये सूर्यप्रकाशात ठेवलेल्या काही वस्तूंच्या सावल्या दिसतील सूर्याच्या आकाशातील दिशेसापेक्ष सावल्यांची बदलती दिशा कळायला म्हणून एक होका यंत्र उत्तर दक्षिण स्थिर करून ठेवलं आहे आणि ज्या क्षणी बारा वाजले त्या क्षणी सावल्या अदृश्य झाल्याच नाहीत किंवा किमान लांबीच्याही नाही झाल्या हा व्हिडिओ त्र्याहत्तर पूर्णांक आठ अंश पूर्व अठरा पूर्णांक पाच अंश उत्तर या पुणे येथील एका ठिकाणी चित्रित केला आहे आपण पाहू शकतो की बारा नंतर देखील सावल्या लहान लहान होत आहेत साधारण साडेबाराच्या जवळपास सावल्या किमान लांबीच्या होत आहेत पण अदृश्य मात्र होत नाहीत बारा चौतीस नंतर आपण स्पष्ट पाहू शकतो की सावल्यांची लांबी ही पूर्व दिशेकडे वाढत चालली आहे याचाच अर्थ सूर्य आता आकाशात पश्चिम दिशेकडे झुकलेला आहे या निरीक्षणांवरून आपल्याला दिसते की सूर्य बारा वाजता अचूक डोक्यावर आलाच नाही पण साधारण साडेबारा नंतर तो जवळपास डोक्यावर आला दिवसाच्या या वेळेला जेव्हा एखाद्या ठिकाणी सूर्य जवळजवळ डोक्यावर पोहोचतो त्या ठिकाणची स्थानिक माध्यान असे म्हणतात पुणे येथील स्थानिक माध्यान ही साडेबाराच्या जवळपास होते